गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू स्टूडेंट्स. आवर स्कूल तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर अरेंज्ड दिस व्हर्च्युअल क्लास फॉर स्टूडेंट ऑफ द सिक्स्थ क्लास. सो स्टूडेंट्स, वी आर डिस्कसिंग अबाउट आवर नेक्स्ट चैप्टर 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली. अ लेटर फ्रॉम हिंगोली, हिंगोलीहून आलेले पत्र. हा पाठ आपण आज या तासिकेमध्ये पाहणार आहोत, शिकणार आहोत. पहा मित्रांनो, पूर्वीच्या काही वर्षापूर्वी संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी या पत्राचं फार मोठं योगदान होतं. आजच्या काळात आपण जसं आता बघा, एवढं विज्ञानाने प्रगती केली की आज आपण एकमेकाला प्रत्यक्ष पाहून बोलू शकतो मोबाईलच्या सहाय्याने. पण पूर्वीच्या काळी असं होतं का? नव्हतं. आपले सुख दुःख, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण पत्राच्या माध्यमातून या भावना व्यक्त करत होतो. आणि असंच एक पत्र एका मुलानं त्याच्या मामाला लिहिलेलं आहे. तर हे पत्र कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरू करूयात आपण. हिंगोली, 9 जून 2015, म्हणजे ठिकाण लिहिले हिंगोली 9 जून 2015. माय डियर संजू मामा, माझ्या प्रिय संजू मामा, पत्राची सुरुवात करताना हे पत्रात लिहावं लागतं आपण कुणाला पत्र लिहायला लागलो. तर इथे मामाला पत्र लिहिले म्हणून त्याला काय लिहिले, माझ्या प्रिय संजू मामा, माय डियर संजू मामा, आय हॅव रिच्ड हिंगोली, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोळी. आय हॅव रिच्ड हिंगोली. रीच म्हणजे पोहोचणे. बघा, रीच, आर ई ए सी एच, आर ई ए सी एच, रीच म्हणजे काय? पोहोचणे. आता रीच म्हणजे श्रीमंत, तो वेगळा शब्द झाला. हे रीच म्हणजे पोहोचणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे. हे शब्द तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आणि त्याचं पाठांतर पण करणं तुम्हाला मस्त आहे, गरजेचं आहे. मी हिंगोलीला पोहोचलो. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वेंट स्पेंट ऍट सगरोळी. वंडरफुल, वंडरफुल मीन्स अद्भुत. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक किंवा खूप मनाला भावतील असे. मी सगरोळीत घालवलेले दिवस हे खूप अद्भुत होते. स्पेंट मीन्स घालवलेले. एस पी ई एन टी, स्पेंट म्हणजे घालवलेले. मी सगरोळी या ठिकाणी घालवलेले दिवस कसे होते? अद्भुत होते, आनंदी होते. अनफॉरगेटेबल मुमेंट्स. दिस समर वेकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. संजू मामा, आय रिअली मिस सगरोळी. तर पहा, हा जो मुलगा आहे हा थोडक्यात आपल्या मामाला पत्र लिहितोय आणि तो म्हणतोय की मामा, मी कालच हिंगोलीला पोहोचलोय आणि सगरोळीमध्ये, सगरोळी हे त्याच्या मामाचं गाव होतं, या सगरोळीमध्ये मी जे काही दिवस घालवले सुट्ट्याचे ते अतिशय अद्भुत असे, विलक्षण असे हे दिवस माझ्या आयुष्यातले संस्मरणीय, रंगीबेरंगी माझ्या आयुष्यातले हे दिवस होते. मामा, मला या सगरोळी गावची खूप खूप आठवण येते, असं तो त्या पत्रात उल्लेख करतो. पहा मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या मामाच्या गावाला जर सुट्ट्यामध्ये गेला असाल आणि तिथून परत आल्यानंतर तुम्हाला मामाच्या गावात घालवलेल्या दिवसाची खूप आठवण येते. पहा पुढं काय होतंय. At Sagroli, I enjoyed swimming in the Manjra River. मी सगरोळीत असताना मी काय केलं तर खूप एन्जॉय केला, म्हणजे खूप मौज मजा केली. त्यातली एक मौज मजा काय आहे तर त्या ठिकाणी असलेल्या मांजरा, ही जी मांजरा नावाची जी नदी आहे त्या नदीमध्ये मी खूप स्विमिंग, स्विमिंग मीन्स पोहणे, खूप असं पोहलो. पोहणे, खूप
त्या मांजरा नदीमध्ये मी खूप पोहलो. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बॅक अँड गोईंग ऑन लॉन्ग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. पहा, तर तो म्हणतोय की आता म्हणजे ह्याच्या मामाचे मूल आहेत किंवा मावशीचे मूल आहेत हे अवधूत आणि तेजस नावाचे, या दोघांसोबत मी काय केलं त्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये खूप फिरलो, तसंच बालाघाटच्या डोंगरामध्ये सुद्धा मी खूप अशी भटकंती केली. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आणि संध्याकाळी जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा मी म्हशीवर बसून, म्हशीच्या पाठीवर बसून येत होतो, तेव्हा मला काय वाटायचं, आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सगरोळी. त्यावेळेस मला वाटायचं की मी या सगरोळीचा काय आहे, राजाच आहे. पहा, दॅट लंच, वाव, लंच मीन्स दुपारचे जेवण, एल यू एन सी एच, लंच मीन्स दुपारचे जेवण. तर दुपारचं जेवण, वा किती छान असं तो म्हणतोय. आय एन्जॉयड द लंच, वाव, आमरस विथ कुरोडी पापड्या अँड कांदा भजी, मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मी दुपारच्या जेवणामध्ये काय जेवत होतो माहितीये का मामा तुम्हाला, तर आमरस, कुरोड्या, पापड्या, कांदा भजी. आणि हे कुणी बनवलं होतं, तर मीरा मामीनी. मीरा मामी अतिशय चांगला स्वयंपाक बनवते, अतिशय स्वयंपाकामधली ती मास्टर शेफ आहे, म्हणजे सुग्रण आहे. मास्टर शेफ म्हणजे सुग्रण किंवा स्वयंपाकात सर्वश्रेष्ठ आचारी, मास्टर शेफ, सर्वश्रेष्ठ आचारी. तर या मामीच्या हातचा बनवलेला जो आमरस आहे, कुरोड्या पापड्या आहेत, कांदा भजी आहे, ही मी आवडी अतिशय आवडीनं मी खात होतो. पहा, आजी श्रीखंड वडी इज इन, आजीज श्रीखंड वडी इनकम्परेबल, म्हणजे इनकम्परेबल म्हणजे त्याची तुलना, आजीच्या श्रीखंड पोळीची तुलना किंवा ह्या श्रीखंड वडीची तुलना इतर कुठल्याही पदार्थाशी होत नाही. पहा, इनकम्परेबल म्हणजे काय, तुलना न करण्याजोगे. तुलना न करण्याजोगे. पहा, आजीच्या हातची जी काही श्रीखंड वडी होती याची तुलना जगातील कुठल्याही पदार्थाशी करता येणार नाही, इतकी छान अशी श्रीखंड वडी आजीनं केलेली होती. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काकाज आजोबाज लायब्ररी. आणि मी काय केलं, परत असंख्य अशी पुस्तकं सुद्धा वाचले काका आजोबाच्या लायब्ररीत असलेले, त्याच्यापैकी चंपक असल किंवा किशोर नावाचं मासिक असेल, कुमार नावाचं मासिक असेल, हे काका आजोबाच्या ग्रंथालयातून घेऊन मी त्याचं खूप असं मनसोक्त असं वाचन सुद्धा केलेलं आहे. लायब्ररी मीन्स ग्रंथालय. ग्रंथालय. तर पहा, या ग्रंथालयातून मी काय केलंय, खूप असं हे पुस्तकाचं सुद्धा वाचन केलेलं आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोळी नेक्स्ट इयर. आणि मी पुढच्या वर्षी या सगरोळी गावात येण्यासाठी मी अतिशय उत्सुकतेनं, अतिशय आतुरतेनं मी या दिवसाची वाट पाहत आहे. नेक्स्ट सुट्ट्यामध्ये किंवा पुढच्या वर्षीच्या ज्या माझ्या उन्हाळ्या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये येण्यासाठी, मी या सगरोळी गावला येण्यासाठी अतिशय आनंदानं किंवा अतिशय आतुरतेनं या सुट्ट्याची मी वाट पाहत आहे. पहा, गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेष टू तेजस अँड अवधूत. तर पहा, तो पत्राच्या शेवटला लिहितोय की आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी यांना माझा आदरयुक्त नमस्कार, आणि तेजस व जे अवधूत आहेत यांना माझ्याकडून प्रेम आणि शुभेच्छा, असं तो पत्रात लिहितोय. यू आर लवली रमन, प्रेमपूर्वक तुमचाच भाचा
त्याचं नाव लिहिले रमण आणि खाली लिहिले पीएस म्हणजे ताजा कलम ताक कलम आपण म्हणून लिहिले एक त्याने काय लिहिले वाचूयात त्याच्यात आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड अ मॅच बॉक्स कव्हर फॉर आउट फॉर देअर कलेक्शन्स मी या पत्रासोबत दोन पोस्टाचे तिकीट सुद्धा पाठवलेले आहेत आणि काडेपेटेच्या वरचे जे काही वेस्टर्न आहेत ते वेस्टर्न सुद्धा मी पाठवलेले आहेत अवधूत आणि तेजसला खेळण्यासाठी किंवा त्यांच्या संग्रही ठेवण्यासाठी आता पहा मित्रांनो तुम्ही सुद्धा या पोस्टाच्या तिकिटासोबत खेळत असाल किंवा या काडीपेटीच्या वेस्टर्नासोबत तुम्ही खेळत असाल तर त्यानं सुद्धा आपल्या मामाच्या मुलांसाठी हे या पत्रासोबत पाठवलेलं आहे तर मित्रांनो आता हा जो पाठ आहे लेटर फ्रॉम हिंगोली या पाठात तुम्ही एका मुलानं त्याच्या मामाला तो सुट्ट्यावरून गेल्यानंतर त्याच्या गावी गेल्यानंतर पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र त्याच्या मामाला लिहिलेलं आहे आणि या पत्रात त्यांना आपल्या भावना व्यवस्थित पद्धतीनं लिहिलेले आहे तर आता हे पत्र तुमच्या पुस्तकात पण आहे तर हे पत्र तुम्ही व्यवस्थित रीतीनं वाचायचं आहे ह्याच्यातले जे काही मी शब्द दिलेले आहेत किंवा तुमच्याकडे आणखीन जे काही शब्द असतील हे शब्द तुम्ही काय करायचे आहेत आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि हे लिहून पाठ करायचे आहेत हे पाठ केल्यानंतर तुम्हाला म्हणजे हा पाठ व्यवस्थित रीतीनं समजण्यास मदत होईल तर मित्रांनो आता या पाठावरचे जे काही प्रश्न उत्तर तुम्हाला वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आहेत हे तुमच्या स्क्रीनवर येतील तसेच ते पुस्तकावर पुस्तकामध्ये सुद्धा आहे या प्रश्नाचं नीट वाचन करायचे आणि त्याची व्यवस्थित उत्तर आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत तर तुमच्या स्क्रीनवर हे प्रश्न दिसत आहेत त्याचं तुम्ही बारकाईनं वाचन करा आणि हे वर्गपाठाच्या वहीमध्ये हे पुस्तकातले प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत लिहायचे आहेत प्लस याचं पाठांतर सुद्धा करणं आवश्यक आहे तर हे शब्दार्थ तुमच्या रीडरमध्ये असलेले एक्स्ट्रा शब्द सुद्धा तुम्ही पाठांतर करायचे आहेत लिहायचे आहेत आणि प्लस हे प्रश्न उत्तर तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आणि लिहिल्यानंतर त्या पानाचं फोटो काढून तुम्ही काय करायचं आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्यायचंय तर अशा पद्धतीने आपला लेटर फ्रॉम हिंगोली हा पाठ समाप्त झालेला आहे सर्वांना एक महत्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण घरी राहा सुरक्षित राहा या कोरोना रोगापासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे घरी राहणं सुरक्षित राहणं स्टे होम स्टे सेफ थँक्यू